पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल रॉय आणि विधी समितीच्या सभापती शारदा सोनवणे यांच्यात तूतुमैमे ऐकायला मिळते. डॉक्टर रॉय यांना हटवून त्यांच्या जागी डॉक्टर पवन साळवी यांची नियुक्ती करावी असा ठराव नुकताच विधी समिती सभेत मंजूर झालाय. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर रॉय यांनी प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. डॉक्टर रॉय यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांनी प्रशासन अधिकारी राजकीय दबावाला बळी पडल्याचा आरोप केला आहे. तर या आरोपानं व्यथित झालेल्या विधी समितीच्या सभापती शारदा सोनवणे यांनी डॉक्टर रॉय यांना प्रत्युत्तर दिलंय. डॉक्टर अनिल रॉय यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात केलेले आरोप हे नैराश्यपोटी केले आहेत. त्यांनी जर व्यक्तिगत आरोप केल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल असा सज्जड दमच शारदा सोनवणे यांनी दिला आहे. डॉक्टर पवन साळवे आणि डॉक्टर रॉय यांच्या ज्या विषयाची चर्चा चालू आहे, तर एकंदरीत चुकीच्या पद्धतीने रॉय डॉक्टर नियुक्त झालेले होते. सत्ताधीशांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना पदावर ठेवलेलं आणि रॉय साळवे डॉक्टर त्या पदाचे खरे मानकरी असतानाही त्यांना डावललं गेलं. तर आम्हाला हा प्रशासनाकडून आलेला विषय आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाला, आणि त्यांनी आम्हाला विधीमधून तो पास करायला सांगितलेला आहे. तर आम्ही दोघांचेही व्यवस्थित पेपर चेक केलेले आहे आणि त्याच्यात साळवे डॉक्टर आम्हाला योग्य वाटलेले आहेत, त्यामुळे आम्ही साळवे डॉक्टरांना नियुक्तीची शिफारस केलेली आहे. सध्या रॉय डॉक्टर नैराश्यतेमध्ये आहेत आणि त्याच्यावरून ते त्यांचं आता हे असे विधान करत आहेत. त्यांची मानसिकता चांगली नसल्यामुळे ते असे विधान करत आहेत. कुठल्याही गोष्टीचा त्यांना पुरावा नसल्याशिवाय त्यांनी असे आरोप करू नये, आणि जेव्हा आमच्यावर प्रत्यक्ष ठोस ते आरोप करतील तेव्हा त्यांना आम्ही नक्कीच त्यांच्यावरती कोर्टाच्या आम्ही त्यांना हे राखू वाट दाखवू. अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर पवन साळवी यांच्यावर अन्याय झाला होता, तर त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून विधी समितीच्या सभेत त्यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याचं सोनवणे यांनी सी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय. डॉक्टर रॉय यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय. प्रतिनिधी झुबेर खान, सी न्यूज मराठी, पिंपरी चिंचवड.